写个字来我，快去看一下你写。ca să răsoai bine cuzile, ca ai nai și asta ce mă dăt nai, ca ai nai. Sarcarăci goșnați niște zalele aia că 300 cuti de tau, 200 cuti de tau, ca ai cecare cu nazi prătisat nai, ca ai nai, ca ai protecțiat pani nai, ca ai nai, ca ai nai. Soaibin carta jet nai atâta condition la. Să răsoai cărde pani spani ai, gurghe ai tchelă, camra ai tchelă, ca ai cărau, soaibin nignarăz nai am ce. Sa sa dios ala mi hi paipa basun iau ca pani ita mi-a acces ja paipa ta gilei de sa dios ala mi pani car doi rol la pan pani suda ni gala taia nai ii baga ii pani iau ca ii soai bin ca Israel el nai ala adun de kili e kili rupaya da lel nai sarkar na anudan jai kili na pic vima nai na anudan nai kun jis ka hi zgoșna nai in rupaya hi zama nai shet kare cha khate aur atta parin Namaskar, tumcha swagat aahe DRV News Marathi madhe mi Gunvant Dangat. Mi aaj Usmanabad talukyatil Khedgavcha ya shivaramadhe aahe. महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळे उभे शेतामध्ये असणारे पीक त्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या खेडगावच्या शिवारामध्ये तुम्ही बघू शकता हे सोयाबीन पाण्यामध्ये गेलेलं आहे तेच त्या सोयाबीनला कोंब फुटलेले आहे ते सोयाबीन कुजलेलं आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे तुम्ही हे दृश्य बघू शकता हे दृश्य आहे हे शेतकरी पाण्यामध्ये उभा आहे सोयाबीन पाण्यामध्ये आहे त्यांची परिस्थिती जर बघितली ती अतिशय विदारक आहे आपण त्यांच्याकडे जाऊया जे हे सोयाबीन पाण्यामध्ये उभा आहे आपण त्यांच्याकडे जाऊया शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुम्ही माझ्या इकडे पाठिया हां तर तुम्ही बघू तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नवच तर महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळे जे शेतपिकामध्ये जे शेतामध्ये पीक आहे त्याचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे यांचा काढणीचा खर्चही त्यांना आता जेवढा शेतामध्ये खर्च केलेला आहे तेवढंही त्यांना मिळेल की नाही हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने जरी त्यांना आर्थिक मदत दिली देण्याची घोषणा केली असली तरी ती अद्याप त्यांच्या पदरामध्ये पडलेली नाही आहे असंच त्यांच्या अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे दिवाळी तोंडावरती आहे प्रचंड नुकसान आहे आता ही दिवाळी त्यांची कशी होणार हा सुद्धा प्रश्न त्यांच्याकडे आहे तुम्ही हे दृश्याच्या माध्यमातून बघू शकता हे सोयाबीन बघू शकता हे पाण्यामध्ये गेलेलं आहे ह्या यांचा जो खर्च आहे सोयाबीन काढण्याचा खर्च तोही निघणार नाही आहे या शेतकऱ्यांच्या चेहऱ्याकडे बघू शकता एकदम अस्वस्थ आहेत यांच्याकडे एक पाहून जर विचार केला तर कदाचित मी जास्त याविषयी जास्त बोलणार नाही आहे त्यांचे चेहरे सर्व काही सांगून जात आहेत तर तुम्ही पाहू शकता हे शेतकरी आहेत बघा ह्यांच्या हातामध्ये हे सोयाबीन आहे हे अतिशय परिस्थिती विदारक आहे हे शेत हे सोयाबीन कुजलेलं आहे याला कोंब फुटलेले आहेत या शेतकऱ्याने आता सोयाबीन काढावं कसं आणि ह्यांच्यापुढे प्रश्न असा की जगावं की मराव या संदर्भात खेडगावचे शेतकरी आहेत का सगळं सोयाबीन कुजलंय काय नाही शासनाची मदत नाही काय नाही सगळं त्यांचं गट तटाचं ते गुंतलेले आहे शेतकऱ्याकडे निश्चित घोषणा जाहीर केली 1300 कोटी आणि 3500 कोटी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातावर काय नाही शेतकऱ्यांनी पोळी करायची कशी ह्याला काहीच नाही आता ही काढाय पडू नाही 4-5 हजार रुपये काढणीचा भाव चालू आहे निघत नाही मला एक सांगा हे आता सगळे सोयाबीन कुजलेलं आहे याचं एक मला सांगायचं एक गणित सांगा की याला काढणीचा खर्च किती असतो ह्याचं सगळं गणित सांगा ताकी तो म्हणजे किती फायदा होतो हे सगळं सांगा आजच्या कंडिशनला जर बघितलं तर साहेब काढणीचा खर्च 30,000 ते 35,000 व्हायला लागलाय सोयाबीनला काही राहिलेलंच नाही होती तेवढी गोगलगाईनं खाऊन टाकलेली आहे बाकीची सगळी त्याला एकही बिया राहिलेलं नाही होत्या तेवढ्या सगळ्या बिया कुजून कुंब सगळं उगवून गेलेली आहे सोयाबीन काढायला परवडतच नाही 30-35 हजार रुपये खर्च आहे साधारणच्या कंडिशनला आताच्या 1-2 क्विंटल 1.5 क्विंटल सुद्धा होत नाही सोयाबीन काढायचीच कशी गेली 24 तास झालं पाऊस बंदच नाही इथला त्याच्यामुळे काढता बी येत नाही सोयाबीन तणी गच भरलंय रान त्यामुळे काढता येत नाही सरकारची घोषणा निश्चित झालेली आहे की 300 कोटी देताव 200 कोटी देताव काय इकडे कुणाची प्रतिसाद नाही काय नाही काय प्रत्यक्षात पाणी नाही काय नाही काय नाही गटन तटाची सगळी बांधी चालू आहे आता सध्याच्या कंडिशनला एकही शेंग राहिलेले नाही झाडाला सगळी उद्ध्वस्त सोयाबीन होऊन गेले करावं तरी शेतकऱ्यांना नेमकं काय बघू शकता तुम्ही साहेब हे काय सुद्धा राहिलेलं नाही हे बघा तुमचे हे सोयाबीन त्यांच्या हातामध्ये त्यांचे आर्थ हात तुम्ही बघू शकता विसनून गेलेत वास यायला लागला अक्षरशः आणि काढणीला मजूर दाजाना एक तर पिंडरीत केलं चिखलानी पाय गेल्यामुळं मजुराला मध्ये शिरताच येईना आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नंतर दुबार दुसऱ्या पेरणीसाठी रब्बीच्या रानं तयार करायला अक्षरशः पैसा तर नाहीच पण तणाचा एवढा म्हणजे हे व्हायला लागलाय वाढ हा तर रानं पूर्ण घाण झालेत आणि थोडी पुरसत पाऊस दिना गेलाय
त्यामुळे शेतकऱ्याची अशी अवस्था झाली की काहीच करायला ते म्हणजे त्याची म्हणजे क्षमताच राहिलेली नाही आणि कर्तव्य नाही पावसामुळं. एकरी सोयाबीन उत्पादन करण्यासाठी किती खर्च येतो, किती खर्च येतो, एकूण खात असेल, बी असेल, मशागत असेल, हे थोडंसं सांगा. 4000 आरतीला जर जायचं जाईपर्यंत जर विचार केला तर साधारण 30 ते 35 हजाराच्या पुढेच येतं खर्च. ते फवारणी आली, नांगरणी आली, पेरणी आली, कोळपणी आली, बर्डन आलं, काढणी, तळवट, साड्या ती गोळा करायची, पटकर, खुरपण, ही जर समजा केलं विचार केला तर 35 हजाराच्या आसपास जाते एकरी खर्च. आणि सातत्याने पाऊस आहे, इगी नाही, याच्यामुळे उतार किती मिळतो एकरी काय? 3-4 क्विंटल फक्त त्याच्यावर उधार उतारच नाही. आमची तर अशी परिस्थिती झाली की जमीन सोयाबीन काढताच येत नाही आताच्या कंडिशनला. सगळं चोहीकडे पाणीच पाणी आहे, गुडघे आहेत केलं, कमरा आहेत केलं, काय करावं, सोयाबीन निघणारच नाही आमची. ही चिन्ह आहे आमच्या पुढे साहेब. दिपोळी कशी करावी ही शेतकरी पुढे मोठं टेन्शन आहे. आता येणाऱ्या सणात काय करायचं ही मोठी समस्या आहे. आणि प्यारायचं पुन्हा कसं ही जास्त शेतकरी पुढे समस्या आहे. तर काहीतरी शासनानं NDRFच्या निकषानुसार ताबडतोब मदत द्यायला पाहिजे. जी विमा कंपनीनं 25% अग्रिम रक्कम तुरंत द्यायला पाहिजे. 6-7 दिवस झाला मी ही पैप बसून या पाणी इथं मी अक्षरशः पैप टाकलेली आहे. ते 6 दिवस झालं मी पाणी काढतोय रोलला पण पाणी सुद्धा निघायला तयार नाही. ही बघा ही पाणी नको, ही सोयाबीन काहीच राहिलेलं नाही याला. दुसरी काय परिस्थिती नाही, लय गंभीर शेतकरी अडचणीमध्ये अडकलेला आहे. सरकारने निश्चितचपणे याच्याकडे लक्ष द्यावे. केंद्र सरकारने तर जाहीर केलेलंच आहे पण त्यापुढे माझं असं सांगणं आहे की ही गटच चालू आहेत सध्याच्या कंडिशनला. जाहीरनामा आणि जाहीर म्हणजे कोणची लाभ लपा शेतकऱ्याला काहीच नाही, त्याच्यामुळं घोषणाबाजीच आहे. ही गट तटच मांडून बसलेली आहे ती. सरकार लक्ष काहीच नाही आमच्याकडं. लय अडचणीमध्ये सापडलेला शेतकरी आहे, त्याच्याकडं आवर्जून लक्ष द्यावं हीच आमची विनंती आहे. सोयाबीन काढताच येत नाही, पाणी काढायला चालू आहे सध्या आम्ही आता वावरातून बाजूला, पण सोयाबीन काढायला येतच नाही आमच्यातली. काही प्रमाणात निघाल्या तरी ती बर्डे बर्डीचा येणार नाही, मार्केटमध्ये जाता येणार नाही, त्यामुळं शेतकऱ्याकडे सध्या काही पैसा नसल्यामुळं शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे. आणि शासन पण 700 घोषणा केल्या 800 घोषणा केल्या एकही शेतकऱ्यापर्यंत योजना पोहोचलेली नाही. आणि कसं आहे माहीत आहे का, आजच्या घडीला बघायला गेलं तर शेतकऱ्यासाठी हे यांच्या व्यापात आहेत की कोणता आमदार आमच्याकडे येतो आणि कोणता पुढारी कोणत्या पक्षात जातो ह्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. कोण आपल्या पक्षात जातो, कोण दुसऱ्या पक्षात जातो, आणि नुसतं घोषणा करू करू 700-800 निर्णय घेऊ घेऊ इतके 1000 कोटी 600 कोटी 1200 कोटी साहेब. 1.5 महिन्याखाली लंपी हा रोग आला, कशी तरी उपजीविका भागवित होता शेतकरी त्या दुग्ध व्यवसायावर, त्याच्यामध्ये सुद्धा लंपी रोग आला आणि जनावर एक मृत्युमुखी पडली, त्यामुळं जगायचं का मरायचं हाच निर्णय झालेला आहे आमच्या बद्दल. शासनाने लंपी रोगच्या संदर्भात लसीकरण गावोगाव मोहीम आखली होती, तुमच्या गावात आलं नाही? नाही साहेब, आमच्या गावात कोणची मोहीम नाही, काही नाही, काही सुद्धा नाही. महाराष्ट्र शासनातील जे अधिकारी असतील हे तुम्ही जर यांची अर्थ हाक जर ऐकत असाल, लंपी आजार असेल, सोयाबीनचं जे नुकसान असेल, तर तुमची त्यांची जी अर्थ हाक आहे तुम्हाला जर काळीज असेल तर तुमची ह्या शेतकऱ्याची अर्थ हाक तुमच्यापर्यंत पोचायलाच पाहिजे. मला सांगा आता एक अनुदान तुम्हाला देण्याची घोषणा केलेली आहे, पीक विम्याच्या संदर्भात देण्याची घोषणा केलेली आहे, अजून तुमच्या खात्यावर जमा झाले काय? नाही, रुपया झालेला नाही. सरकारनं अनुदान जाहीर केलेलं नाही, ना अनुदान नाही, कोणचीच काहीच घोषणा नाही, रुपयाही जमा नाही शेतकऱ्याच्या खात्यावर आतापर्यंत. विमा पण नाही, निश्चित पाऊस गरजेना साहेब. दिवसात 700 निर्णय घेतले, एकही निर्णय शेतकऱ्याच्या हिताचा नाही. अगर कुठला त्याची अंमलबजावणी काही झालेली नाही, फक्त पेपर आणि घोषणाबाजी आहे, काही सुद्धा त्याचा निर्णय नाही. अगर काय नाही, घोषणाचा पाऊस आहे, सगळं पावसानं सतत्यानं आम्ही बेजार झालेलो. काय करावं ही आम्हाला सध्या कंडिशन बेकार, निश्चित घोषणाबाजी आहे. त्या पीक विम्यासाठी 2020चा जो विमा आमचा रखडलेला गेलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा 2 गटांमध्ये भांडणाचं स्वरूप दिसायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला त्या पीक जो 2020चा पीक विमा जे आहे तो सुद्धा मिळालेला नाही, आणि आताचं अनुदान बी मिळालेलं नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यासाठी दिवाळीच्या मुहूर्तावर लवकरात लवकर ह्या सरकारने आम्हाला लवकर मदत करावी हीच विनंती. अनुदान ताबडतो द्यावं शेतकऱ्याला, आणि विम्याच्या संदर्भात शेतकऱ्यांना आपलं सरकारनं लक्ष घालून विम्याचं सध्याच्या कंडिशनला गेलं सोयाबीन तर सगळंच गेलेलं आहे, पण आमचा जो हक्काचा विमा आहे तो तरी आम्हाला ही उपलब्ध द्यावा ह्या एवढीच विनंती आहे सरकारकडे, बाकी काही नाही. काका किती एकर सोयाबीन आहे तुमचं? माझं 13-14 एकर सोयाबीन आहे. किती खर्च आला आहे सगळा? खर्च तसा 2-4 लाखाच्या आसपास झाला खर्च. किती उत्पन्न होईल? उत्पन्न काय 10%. आता वरचं नुकसान काय करायचं, त्याचं कसं करायचं?
आता ही जी उत्पन्न निघणार आहे राहिलेलेतलं ती वस्तुस्थिती जर बघितली तर दुसरे दुबं आता जे रबीचा हंगाम आहे ती घेण्यासाठीच पुरत नाही अशी अवस्था आहे. त्याच्यामुळं सरकारनं लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्याकडं. नुसत्या घोषणा करून चालत नाही तर समाधानी शेतकरी ठेवायचा असेल किंवा शेतकऱ्याला जर व्यवस्थित ही करायचं असेल स्टेबल तर ताबडतोब शेतकऱ्यासाठी अनुदान पाठवायला पाहिजे आणि विमा बी मिळाला पाहिजे. मागचा विमा तर हाच प्रलंबित आहे त्याच्याकडे लक्ष नाही. मिळायला पाहिजे वेळेत मिळायला पाहिजे तर आनंदात दीपावळी आम्ही साजरी करू. मागच्या विम्याचं फक्त स्त्रियाला आठायला लागले ती कुणी आम्ही आणला ही म्हणते मी आणला ती म्हणते मी आणला. अरे आणला कुणी काय आणला गेला पण शेतकऱ्याच्या खात्यावर वाटप करा तुम्ही. तो विमा आमच्या हक्काचा आहे. शेतकऱ्यांना निश्चितचपणे त्यांना आमचा जर विमा 2020 दिला तर त्याच्यापर्यंत निश्चितच त्यांना जी कोण त्याच्यामध्ये हाच करतील त्यांना निश्चितच फळ भेटणार आहे. पण ते नुसतं आम्ही आणला तुम्ही आणला कुणाचाच नाही अजून आला तर काय सांगाव. एक रुपया नाही मागीलच नाही तर ह्या वर्षाचं तर काय विशेष नाही. अनुदान बी निश्चित जाहीरच आहे. तत्काळ या सरकारने आमच्याकडे तुरंत लक्ष द्यावं हीच कळकळीची विनंती आहे. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. मी आज उस्मानाबाद मधील खेडगावच्या शिवारामध्ये आहे. परतीच्या पावसानं या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे राज्यामध्ये सत्ता संघर्ष झाला नवीन सरकार आलं नवीन मुख्यमंत्री आले परंतु शेतकऱ्यांची जी पूर्वीची परिस्थिती होती तीच आजची परिस्थिती आहे. हे दृश्य तुम्ही बघू शकता. हे दृश्य आहे हे शेतकरी पाण्यामध्ये आहेत सोयाबीन पाण्यामध्ये. हे बघा हे सोयाबीनला कोंब फुटलेले आहेत. यामध्ये जर हे शेतकरी जर उद्या आडतीवर गेले तर ह्यांना जो शासनाने बांधील भाव दिलेला आहे तो मिळत नाहीये. शेतकऱ्यांना व्यापारी लुटण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. 10 हवा असून नसून त्याच्यापेक्षाही जास्त हव्या सांगून शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम काही व्यापारी घटकाकडून केलं जात आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. मी गुणवंत धांगड, DRV News, उस्मानाबाद.